नमस्कार, मी सिद्धू डीएसपी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर सध्या आपण परभणीच्या दौऱ्यावर होतो. तर आज आपण परभणी मधील सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या कदम मामाच्या संजीवनी पोहा सेंटरला भेट द्यायला आलेलो आहोत. तर या ठिकाणचा प्रसिद्ध पोहा कसा बनतो हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेले होते. तर या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणची कच्च्या फोडणीची खिचडी कशा प्रकारे बनवली जाते हे आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हे जवळपास तेल बघा, एक किलो. याच्यात मध्ये काय काय? कोथिंबीर, मिरची, टमाटे आणि कांदा. हे आलू, जवळपास एक किलो आलू, एक किलो टमाटे, एक किलो कांदा आणि एक जवळपास 300 ग्रॅम हिरवी मिरची. त्याच्यानंतर येणार आपली बघा कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी जवळपास थोडी नॉर्मली. त्याच्यानंतर आता आपला गरम मसाला. गरम मसाल्यामध्ये बघा शहाजिरे आणि लवंग खडे मसाले. हां, एक जवळपास अर्धी छटाक लवंग, 25 ग्रॅम, 25 ग्रॅम शहाजिरे आणि 25 ग्रॅम दालचिनी. फोडणी आपण कशामुळे देतो? म्हणजे जनरली आपण फोडणी परतून देत असतो. हो, हे कशामुळे? हे म्हणजे आमच्या हिशोबाने ह्या खिचडीला टेस्ट जास्त येते या फोडणीपेक्षा बी. ह्या खिचडीला कच्च्या मटेरियल मध्ये आणि जी तुम्ही फोडणी देतात तिच्या मध्ये टेस्ट कमी येते या. त्याच्यामुळे हे आपले हा व्यवस्थित लागते, एकदम व्यवस्थित. आता गरम मसाला झालं. आता त्याच्यानंतर हे लसूण पेस्ट, अद्रक लसूण. आता हे बघा त्याच्यानंतर मीठ. आणि हे एकदम फ्रेश जवळपास अर्धा लिटर दही. आता याच्यानंतर आपण ऍड करू त्याच्यात पाणी. हे झालं बघा पाणी ऍड याच्यात. आता सगळं मटेरियल टाकलेलं आहे बघा याच्यात. आता एक 5-10 मिनिटात उकळं फुटन मग तांदूळ आपण टाकू धुईल. तुम्ही कुठले इथलेच का? परभणी इथलेच. परभणी खाल्लो बघा. हे बघा हे तांदूळ 5 किलो हे आता आले धुण्यात आपले तांदूळ. आता आपण काढू त्याच पाणी. तांदूळ फ्रेश. आता आलेले आहेत बघा हे आपले तांदूळ धुण्यात एकदम फ्रेश. हे बघा आता हे खिचडी. आपण टाकलेत बघा तांदूळ. आता ही जवळपास 20 मिनिटांमध्ये होऊन जाते. 10 मिनिटांमध्ये शिजते आणि शेवटीला 10 मिनिट तिला दम द्यायला. 20 मिनिटात कम्प्लीट होऊन जाते. बघा जवळपास आपली आता खिचडी शिजून तयार आहे. हिला ठेवतो ना आपण जवळपास एकदम 0 गॅसवर 10 मिनिट दम मारण्यासाठी. फोडणीची
आणि ही खिचडी या कढी सोबत सर्व केली जाते। तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।